स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आणि तुम्ही आता बघणार आहेत ई बाइक मेकिंग पार्ट 2। आणि या पार्ट आता तुम्ही पार्ट 1 जर तुम्ही पार्ट 1 बघितलात असेल त्याच्यामध्ये आम्ही एक ई बाइक किट ओपन केली आहे। त्याच्यामध्ये काय काय साहित्य असेल जर ते आम्ही तो दाखवलेलं आहे। आणि तुम्ही जर तो व्हिडिओ पार्ट 1 बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघा आणि त्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा। आणि हा आहे ई बाइक मेकिंग पार्ट 2। आणि आता ह्या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत आतापर्यंत आम्ही ई बाइक मध्ये काय काय केलेलं आहे आणि कोणते कोणते फीचर्स आहे आणि आता त्याचे आम्ही खूप कष्ट केले तिला म्हणजे खूप मेहनत केली आणि ती आम्ही थोडीशी गावाकडे पण केली खूप काही इकडे पण केली आणि सर्वांनीच खूप मेहनत केलेली आहे ही ई बाइक बनवण्यासाठी। आणि आम्ही आता एवढं काय काय केलं तुम्ही फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता। आणि आम्ही जे आता मेहनत केली गावाकडं काय काय तिचं कशी असेंबल केली त्याचे काही छोटे शॉर्ट्स आता मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि ते झाल्यावर आता आपण पुढचं सुरू करूया काय काय झालेलं आहे ते आपण सुरू करणार आहे कशी केलेली आहे काय काय फीचर्स आहे चला सुरू करूया। माना कि मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर। माझे वडील वेल्डिंग करतानी आपल्या इलेक्ट्रिक बाईकला रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है। डरना तो बंद आ रुकना तो बंद आ राह पे चल बंद आ। माना कि मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर ओ कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है। डरना तो बंद आ रुकना तो बंद आ राह पे चल बंद आ। माना कि मुश्किल है सफर पर सुनो अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर। तो बघितलंच असेल की माझ्या पप्पांनी आणि मी या ई बाईकचं डिझाईन आणि तिचं स्ट्रक्चर कसं करायचंय तिला जॉईंट कसं करायचंय कोणता पार्ट कुठे त्याच्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे आम्हाला। आणि आता ती आपली इलेक्ट्रिक बाईक आम्हाला वाटलं नव्हतं की ती अशी होईल म्हणजे एवढी छान होईल पण ती खूप म्हणजे छान झालेली आहे आणि एकदम मस्त चालती ऑपरेट एकदम मस्त होती। आणि आता तुम्ही पार्ट 3 मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आपली ई बाईक म्हणजे फीचर दाखवणार आहे आणि तिची टॉप स्पीड आणि काय काय फीचर्स आहेत तिची रेंज किती आहे ते तुम्हाला पार्ट मेकिंग इलेक्ट्रिक बाईक 3 मध्ये बघायला भेटणार आहे। आणि ह्या पार्टला तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। बाय बाय।